आजकाल समाजात खूप चंगळवाद फोफावलाय, तरुणाई वाममार्गाला लागली असं आपण अनेकदा म्हणतो, पण हीच तरुणाई एकवटली तर एखाद्याला जीवनदान मिळून त्याचं आयुष्य देखील बदलू शकतं। सफाळे इथल्या लोकनायक जयप्रकाश नारायण महाविद्यालयात याचीच प्रचिती आली आहे। आपल्या कॅन्सरग्रस्त मित्राच्या मदतीसाठी सारं महाविद्यालय धावून आलं। पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट। सफाळे बाजार तळाच्या पश्चिमेला असलेल्या विठ्ठलवाडी या छोट्याशा गावात गरीब कुटुंबातील तेजस जयवंत म्हात्रे हा सफाळे इथल्या लोकनायक जयप्रकाश नारायण महाविद्यालयात 12वीत शिकतो। त्याला एका महिन्या अगोदर कॅन्सरचं निदान झालं, त्यामुळे गरिबीत आपलं उदरनिर्वाह करणाऱ्या म्हात्रे कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला। मानसिक दडपणानं खचलेल्या तेजसनं तर खचून कॉलेजला जाणंच बंद केलं। अनेक दिवस हा हुशार विद्यार्थी का येत नाही म्हणून कॉलेज व्यवस्थापन आणि शिक्षकांनी चौकशी केली तेव्हा तेजस कॅन्सरनं ग्रस्त असल्याची माहिती उघड झाली। जयवंत म्हात्रे या विद्यार्थ्याला कॅन्सर अशा असाध्य रोगाने ग्रासले आहे। त्या विद्यार्थ्याला आपण ह्या पीडित विद्यार्थ्याला विद्यार्थी सभा म्हणजे सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपण त्यांना मदत निधी म्हणून सहकार्य करायचं आणि सर्व विद्यार्थ्यांनी ते सहकार्य केलेलं आहे। तसंच ह्या विद्यार्थ्याची परिस्थिती खूप गरिबीची आहे, त्याला आर्थिक मिळावं असं आमच्या सर्व विद्यार्थ्यांना वाटलं आणि त्यांनी सर्वांनी सेवाभावी वृत्तीने त्या विद्यार्थ्याला मदत। गरिबीत जीवन जगणाऱ्या म्हात्रे कुटुंबियांना तेजसचा उपचार कसा पेलवेल हा विषय शिक्षकांमध्ये चर्चेला जात असताना काही विद्यार्थ्यांना ही बाब समजली। त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून तेजसला मदत करण्याचं आवाहन सर्वांना केलं। या आवाहनाला प्रतिसाद देत सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊसाठीच्या पॉकेट मनीतून तेजसला 1,10,000 मदत उभारून मोठा आधार दिलाय। तेव्हा तो कॉलेजला 2 महिने झाले आला नाही सुरू होऊन, तेव्हा आमच्या वर्गशिक्षकांनी नंबर घेऊन त्याला फोन केला, तेव्हा मॅडमला कळालं। तेव्हा मॅडमने आम्हाला सांगितलं की आपल्या वर्गातला मुलगा खूप सिरियस आहे, तर आपल्याला जितकं आपल्या परीने करता येईल त्याच्यासाठी मदत ती करूया आपण। तेव्हा आम्हाला कळालं, तेव्हा आम्ही सरांशी वगैरे बोलून पूर्ण शाळेत अनाऊन्स केलं की असं असं आहे, तर तुम्हाला जेवढं करता येईल मदत तेवढी करा। संपूर्ण शाळेला आवाहन केलं की आपण या विद्यार्थ्यांना मदत करावी आणि हा आमच्या वर्गातला मुलगा आहे म्हणून आम्ही आमचं कर्तव्य आहे त्याला मदत करावी। तेजसला उपचारासाठी 1,06,00,000 गरज आहे, मात्र आपल्या सहकाऱ्यांकडून इतकी मदत मिळाल्यानंतर त्याचा निम्मा आजार बरा झालाय। जगण्याच्या जिद्दीमुळेच तो उपचारांना योग्य प्रतिसाद देऊ लागलाय। त्याला खूप शिकायची इच्छा देखील आहे, त्यामुळे अशा हरहुन्नरी विद्यार्थ्याला समाजातल्या इतर घटकांनीही मदत केली तर त्याला नक्कीच दुसरा जन्म मिळून त्याचं स्वप्न साकार होऊ शकतं। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर।